नमस्कार, मी रवी कुमार, नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. बहुजन समाजाने चिंतन मंथन केले पाहिजे, यावर विचार झाला पाहिजे. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की 2019 निवडणुकीमध्ये काँग्रेस ही बीजेपीच्या सोबत आहे असे दिसते. एक राफेलचा मुद्दा घेऊन राहुल गांधी दाखवत आहेत की काँग्रेस बीजेपी आणि मोदीचे विरोधक आहेत. संपूर्ण देशाला माहिती आहे की 2014 बीजेपीने काँग्रेस विरोधात असेच भ्रष्टाचाराचे मोठमोठे आरोप केले, पण सत्ता मिळाल्यानंतर बीजेपीने काँग्रेसच्या सगळ्या भ्रष्टाचारांना प्रोटेक्ट करायचे काम केले. एकही काँग्रेसचा नेता भ्रष्टाचारासाठी जेलमध्ये गेला नाही. हे सगळं काँग्रेस व बीजेपी या दोन्ही पक्षामध्ये असलेला गुप्त समजोत्यामुळे झालं. असेच 2019 होणार ईव्हीएम सारख्या मुद्द्यावर काँग्रेस बीजेपी सोबत आहे, कारण हे दोन्ही पक्ष ईव्हीएमचे लाभार्थी आहेत. महाराष्ट्राचे उदाहरण पाहिले तर असे दिसून येईल की 5 वर्षात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्षाची भूमिका बजावली नाही, सत्तेत राहून विरोधी पक्षाची भूमिका शिवसेनेने बजावली. यावरून स्पष्ट होते की 2019 निवडणुकीत काँग्रेसला बीजेपीला हरवायचे नाही, त्या उलट बीजेपीला कसे सत्तेवर आणता येईल यासाठीच काँग्रेस प्रयत्नशील आहे. उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा काँग्रेसचे धोरण बीजेपीला फायदा करून देणारे आहे. अशा परिस्थितीत काही आंबेडकरी विचारवंत, आंबेडकर राईट पक्षांनी काँग्रेस सोबत युती करण्याचा किंवा समाजाने बीजेपीला हरवण्यासाठी काँग्रेसला सपोर्ट करण्याचा जो सल्ला देत आहेत तो पूर्णतः चुकीचा आणि समाजाला गुमराह करणारा आहे. या संबंधित जर काँग्रेसने पुढाकार घेऊन आंबेडकर राईट पक्षासाठी 16+ जागा देऊ केल्या तरच काँग्रेस युती करण्यात मनापासून तयार आहे असा अर्थ होतो. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची जी कमजोरी हालत महाराष्ट्रात आहे, यावरून आंबेडकर राईट पक्षासोबत युती करून बीजेपीला हरवण्याची जबाबदारी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आहे, आंबेडकर राईट पक्षाची नाही. काही विचारवंत काँग्रेसला मत द्या असे सरळ सांगून त्यांचे काँग्रेसी कनेक्शन उघड करू इच्छित नाहीत. त्यांना माहिती आहे की एकदा ते काँग्रेसी आहेत हे जनतेला माहीत झाले तर त्यांना कोणी गंभीरपणे घेणार नाही, म्हणून ते बीजेपीची भीती दाखवून काँग्रेसला सपोर्ट करा असे सांगत आहेत. काँग्रेस स्वतः बीजेपीला सत्तेत आणण्यासाठी काम करत आहेत, कारण ते दोन्ही पक्ष एकच आहेत. दोन्ही पक्ष आरएसएसच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. बिपोलर पॉलिटी तयार करून सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष दोन्हींवर आरएसएसचा कंट्रोल असला पाहिजे, हा त्यामागचा उद्देश. त्यामुळे बीजेपी व काँग्रेस या दोन पक्षांमध्ये आलटून पालटून सत्ता खेळत राहावी अशी आरएसएसची नीती आहे. त्यामुळे बहुजन समाजात जे काही विचारवंत आरएसएस सोबत लढण्यासाठी आपण काँग्रेसला जिंकून आणले पाहिजे अशी जी मांडणी समाजासमोर करतात, हे विचार खूप धोकादायक आहेत. बीजेपी व काँग्रेस बहुजन समाजासाठी सारखेच धोकादायक असल्यामुळे एकाला हरवण्यासाठी दुसऱ्याला सपोर्ट करणे हे खूप आत्मघातकी धोरण आहे. बहुजन समाजाला दोन्ही पक्षासोबत लढावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज.